नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे एक आनंदाचा असा एक जी आर आलेला आहे तर हा काय जी आर आहे आपण पाहूया ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार एकवीस पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानबाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबतचा हा जे आहे मित्रांनो जी आर आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की जे आहे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी चालते काही ठिकाणी पूर आलतं मग भरपूर प्रमाणात नुकसान झालं होतं तर मित्रांनो हा सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस म्हणजे आजचाच हा जे आहे मित्रांनो जी आर आहे आपण थोडक्यात प्रस्तावना न पाहता डायरेक्ट आपण मुद्द्याला हात घालूया शासन निर्णय काय पाहूया ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकाच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून क्रमांक तीन येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधींपैकी तूर्त पंच्याहत्तर टक्के एवढा असा अक्षरी दोन लाख आठशे साठ कोटी चौऱ्याऐंशी लाख सात हजार रुपये इतका निधी जे आहे शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्रात निह दर्शवल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्या मार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यात शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो साठ कोटी चौऱ्याऐंशी लाख सात हजार इतका जे आहे निधी वितरित करण्यात आलेला आहे राज्य सरकारकडून नुकसान भरपाईसाठी वरील निधी खर्च करताना दिन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक दोन दहा दोन हजार एकवीसच्या शासन निर्णया मदतीचे वाढीव दर मंजूर करण्यात आले आहेत त्या वाढीव दरापैकी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या एस डी आर एफ संदर्भाधीन क्रमांक एक व तीन येथील शासन निर्णयातील दराने मदत प्रदान करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या लेखाशीर्षाखाली वितरित करण्यात आलेला निधी खर्च करण्यात यावा वाढीव मंजूर व दर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर यातील फरकांच्या मदतीची रक्कम राज्य शासनाच्या निधीतून वितरित करण्यात आलेल्या निधीतून भागवण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा तर मित्रांनो पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित ला करण्यात यावे म्हणजे सर्वप्रथम आता पंचनामे बऱ्यापैकी हो होत आलेले आहेत थोडेच पंचनामे शिल्लक आहेत आणि ज्यावेळी पंचनामे होतील त्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावे या शासन निर्णयावे संपूर्ण रक्कम भीस्म प्रणालीवर वितरित करण्यात येत असली तरी लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोशागारातून रक्कम अहरित करून त्यानंतर रक्कम थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरित करण्याबाबत दक्षता घ्यावी सदर नि सदर निधी अनावश्यकरित्या कोशागारातून अहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येऊ नये या आदेश आदेशान्वे मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा म्हणजे जे आहे ज्या लोकांना याचा निधी मिळणार आहे त्या लोकांची जे आहे संकेतस्थळ म्हणजे जिल्ह्याचे जे ज्या सांकेतिक स्थळ आहे त्याच्यावरती ते जे आहे यादी लागणार आहे या यादीत नाव जर आलं तर तुम्हाला शंभर टक्के जे आहे मदत मिळणार आहे सदर निधीतून करण्यात येत असलेल्या ले खर्चाचे लेखी निधी अहरित करण्याचा येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय व महालेखापाल का कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधिताकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनाच्या सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील तर मित्रांनो हे अशा प्रकारचं जे आहे जी आर आलेला आहे आणि खाली बघू शकता कुठल्या जिल्ह्याला किती निधी मिळालेला आहे किती बाध्य क्षेत्र आहे सर्व प्रकारची माहिती इथे दिलेली आहे तुम्ही बघू शकता सर्व प्रकारची माहिती तुम्हाला ह्या जी आरमध्ये मध्ये मिळून जाईल मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जी आरची ची लिंक टाकतो तुम्ही तिथून जे आहे डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद